जेव्हा म्हणता येईल की करिअरची सुरुवात असते प्रत्येकाची, आणि ही सुरुवात माझ्यासाठी बेस्ट एक्सपिरियन्स असं मला म्हणता येईल. दिस इज समथिंग न्यू, दिस इज अ न्यू कन्सेप्ट, दिस अ डिफरंट कन्सेप्ट, अ सोशल कन्सेप्ट यू कॅन से. व्हेरी ग्लॅड टू बी अ पार्ट ऑफ दिस. मला खूप चांगलं वाटतं की माझी पहिली मूवी ॲज अ डेब्युटंट ही असेल, विथ सच स्टोरी, विथ सच कॅरेक्टर्स, विथ सच कॅरेक्टर टू प्ले फॉर मायसेल्फ. माझ्यामध्ये बेसिकली आजकालचे जे टीनेजर्स मोस्टली आपण म्हणत आहे तसे ते सगळ्या कॅटेगरीमध्ये आपण बोलू शकतो, स्पेशली टीनेजर्स. तर टीनेजर्समध्ये काय चालू असतं, त्यांच्या डोक्यामध्ये काय चालू असतं, त्यांच्या लाईफमध्ये काय चालू असतं, आणि ते कसे डील करतात त्यांच्या प्रॉब्लेमशी, व्हॉट दे फेस, हाऊ दे फेस अँड हाऊ डू दे रिॲक्ट टू इट. देर इज ऑलवेज सर्टन काइंड ऑफ रिॲक्शन एनी टीनेजर हॅज फॉर सर्टन काइंड ऑफ प्रॉब्लेम्स ऑर डिफिकल्टीज दे फेस, अँड दिस मूवी हायलाइट्स देम अ लॉट. अँड डिफरंट पर्सनॅलिटीज आर पोर्ट्रेड इन दिस मूवी. अँड आजकालचे जी मुलं आहेत ती बऱ्यापैकी ही साईड आहेत, ही साईड आहेत, दोन्ही साईड इथे समोर आहेत या मूवीमध्ये. त्याबद्दल ही स्टोरी बरंच काही मला फोन आला की ह्यांना सुमेध तुझे पिक्चर्स आवडले, तर ते त्यांना तुला बघायचं आहे, समोर भेटून त्यांना बघायचं आहे की तू नेमका आहेस कसा, बोलतोस कसा, वापस बॉडी लँग्वेज कशी, अँड हाऊ डू यू ॲक्ट. सो बेसिकली फर्स्ट टाईम आमची मीटिंग झाली होती. आय वॉज इन एबल टू यु नो डू दिस मूवी बिकॉज ऑफ my inability. I was doing something else, and luckily kyun unlikely man tired na sankarna nahi, but te kaam az postpone jala kai karan ho, ani mag mi he karu shaklo. The meeting fix zali ani Nalini ma'am, Nalini Ratnam aamche director producer, ami sagle ani maji manager ami sagle eka tyancha office madhe basto hoto, ani tyanni kai prashna uttare kele na bagayacho hoto mi kasa bolto kasa vagto. अँड एक छोटासा एक त्यांनी स्क्रिप्ट दिली होती मला की ही एनॅक्ट करून दाखवतो म्हणून, अँड आय डिड दॅट अँड ग्लॅडली दे लाईक इट, अँड दॅट्स हाऊ इट हॅपन. खूप डिफरन्स आहे माझ्यामध्ये आणि माझ्या कॅरेक्टरमध्ये, आणि बरीच जण रिलेट करू शकतात. दे सर्टन काइंड ऑफ डिझायर्स, प्लेजर्स विच एव्हरी टीनेजर, एव्हरी पर्सन पजेसेस, बट मोस्ट ऑफ द टाइम्स ते विचार करतात की हे आपण करायचं का नाही करायचं, ते चुकीचं आहे तर बरोबर आहे, पण कुठेतरी असतं की हे मला करायचं. ॲज अ टीनेजर आय माय सेल्फ रिलेट माय लाईफ अ लॉट टू दिस, आणि दॅट्स द रिझन वाय आय कॅन अंडरस्टँड द कॅरेक्टर टिल सर्टन एक्सटेंट. अजून पुढे समजायसाठी त्या कॅरेक्टरला मला थोडी वेगळी सेल्फ स्टडी करावी लागली, पण बऱ्यापैकी काही डिझायर्स आहेत माझ्या कॅरेक्टरचे, काही प्लेजर्स आहेत जे त्याला पाहिजे आयुष्यात, की हे मला पाहिजे, ते मला हवं, आणि हे करायचंच आहे, आणि तो करतो. वॉट एव्हर ही वॉन्ट्स टू डू ही डज दॅट. And he enjoys it. He doesn't know it's bad, it's good, or whatever it is, but he enjoys it. That's how the character is about, and it's quite a complex character. This character was very complex for me, because samajna, karan kase dasami acting chi shuruaat keli, and I realized that this field, this acting industry is very interesting. Tumhi acting madhe khup kahi tumhi discover karu shakta, khup kahi tumhi shiku shakta, ani ya character var study karna हे खूप खूप इंटरेस्टिंग असं म्हणत आहे. इट्स नॉट अ पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह कॅरेक्टर, दॅट्स नॉट व्हॉट आय थिंक द स्टोरी इज अबाउट. इट्स नॉट अबाउट पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, इट्स अबाउट अ पर्सन. आता नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आपण स्टोरीप्रमाणे बघू शकतो, पण रिअल लाईफमध्ये तुम्ही बघितलं तर काही लोक काही गोष्टी करतात ज्या काही लोकांना चुकीच्या वाटतात, दुसरे लोक काही गोष्टी करतात त्या या लोकांना चुकीच्या वाटतात. For them, they are right. That's the reason why they do it. And they are genuinely right at that point. If I want to do this, then I'm forced. Genuinely, my mother is not an option. And I'm not sure. I'm not sure. So, this is how the character is about. There's no negativity I feel in this character. Really very skeptical about this, or talking about this. Turning point is my mind, but पहिला प्रोजेक्ट आहे, फर्स्ट टाइम आय एम वर्किंग ऑन मूवी, अँड दॅट्स अ डिफरंट एक्सपिरियन्स ऑल टुगेदर. सो आय डोंट रिली नो की हे जेव्हा रिलीज होईल तेव्हा लोकांची रिॲक्शन काय असेल, बट आय सर्टनली वॉन्ट देम टू लाईक इट. आय सर्टनली वॉन्ट देम टू अप्रिशिएट द एफर्ट एव्हरीबडी हॅज डन इन दिस मूवी, अँड दिस इज समथिंग डिफरंट अँड आय एन्जॉय इट. आणि ज्यांनी टीझर वगैरे आता टीझर बऱ्याच लोकांनी बघितलं, अँड दे आर क्वाईट इंटरेस्टेड अबाउट इट,
अँड ते बघून मला खूप चांगलं वाटलं. पण त्या टीझरमध्ये मला जे एक वाईब आली लोकांकडून ती मला खूप चांगली वाटली. अँड आय होप की दिस द मोमेंटम गोज ऑन द सेम वे, इन्क्रीज इज द सेम वे. कारण थोडं डिफरंट आहे ऑफकोर्स, इट्स नॉट प्रॉपर, इट्स नॉट दोज मूवीज विच आय ऑलवेज वॉच ऑन टेलिव्हिजन ऑर इन थिएटर्स. इट्स समथिंग डिफरंट इन दॅट अँड आय होप इट गोज. माझी पहिली मूवी आहे ज्यात मी पूर्ण मूवीमध्ये माझा परफॉर्मन्स आहे, तर ऑफकोर्स इट वॉज डिफिकल्ट. आय हॅड फ्यू फ्लॉज इन मी, पण खूप चांगल्या पद्धतीने टीमनी त्यासोबत डील केलं. काही काही लोक, काही लोक डॉमिनेटिंग असतात, काही काही ठिकाणी सपोर्टिव्ह असतात, आणि इथे सगळे सपोर्टिव्ह होते. अँड मोस्ट ऑफ द टाइम्स यू कॅन डिसाईड दॅट इफ यू कॅन बी प्रोफेशनल ऑर यू कॅन बी फ्रेंडली विथ पीपल ऑन सेट्स. दॅट्स समथिंग विच आय रिअलाइज ॲट सम पॉइंट. अँड हिअर आय वॉज फ्रेंडली विथ एव्हरी वन अँड आय नेव्हर हॅड एनी प्रॉब्लेम विथ एनी वन, अँड दॅट वॉज ॲक्च्युली सपोर्टिंग मी. बरंच काही शिकायला मला मिळालं डिरेक्टरबद्दल. आमचे डिरेक्टर जतीनजी जे आहे, त्यांचा एक वेगळा थॉट प्रोसेस आहे. द वे दे डील विथ द सीन्स अँड द ॲक्टर्स इज व्हेरी डिफरंट. द फ्यू आय वुड टॉक अबाउट इट, बट द वे ही मॅनेज इट, दॅट वॉज समथिंग रिअली व्हेरी वाईज अँड आय लाईक इट. क्योंकि ॲक्टर जब ॲक्ट कर रहे तो मोस्ट ऑफ द ॲक्टर्स आर नॉट रिअली, नॉट आय आय एम नॉट सेईंग मोस्ट ऑफ द ॲक्टर्स, काही काही लोक कधी कधी त्या वेळेला त्या सीनसाठी रेडी नसतात, किंवा कधी काही अशी गोष्ट सेटल होते जी मॅनेज करणं डिफिकल्ट होऊन जातं. द वे जतीन जी हँडल दिस, ते मला खूप बघायला आवडलं. अदर दॅन दॅट, वेन इट कम्स टू वर्क, वेन इट कम्स टू शूटिंग, त्यांचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे. आणि मला खूप चांगलं वाटलं. मी कधी विचारलं, मी किंवा रोहिता मी कधी विचारायचं काही गोष्टी की कसं होते का असं हे का कसं, तर ते आम्हाला प्रॉपर ए टू झेड सगळं आम्हाला समजवतात आणि बरंच काही शिकायला मिळतं. अदर दॅन दॅट, ॲज अन ॲक्टर, इफ यू आर ट्राईंग टू अंडरस्टँड समथिंग, इफ यू आर ट्राईंग टू क्रिएट समथिंग ऑन युअर ओन, ॲज अन ॲक्टर तुम्ही कुठल्या कॅरेक्टरवर काम करत असाल तर ते फ्रीडम तुम्हाला मिळणं कधी डिफिकल्ट असतं. तर जतीनजीने ते फुल फ्रीडम आम्हाला दिलं होतं की यू वॉन्ट टू मेक इट दिस वे, बिकॉज दिस कॅरेक्टर नीडेड समथिंग, सम ट्रीटमेंट लाईक दॅट वे, की आम्हाला थोडं काहीतरी वेगळं आम्ही काढू शकलो तर अजून थोडी मजा आली असती, तर आम्ही त्याबद्दल चर्चा करत होतो. तर जतीनजी पूर्ण आम्हाला फ्रीडम दिलं आणि जिथे जिथे तो आउट ऑफ कॅरेक्टर जातो तिथे आम्हाला समजते दीज आर द बाउंड्रीज आणि हा कॅरेक्टर लिहिला आहे, तू तुला कसं खेचायचं, असं खेचायचं, असं खेचायचं, ते तू तुझं बघ. अँड ही गेव मी अ लॉट ऑफ फ्रीडम विच हेल्प मी टू परफॉर्म इन दिस मूवी. लाईक फॉर मेनी सीन्स आय ट्राईड समथिंग न्यू अँड ही लाईक इट, ही अप्रिशिएटेड, अँड दॅट बूस्टेड मी मोर टू वर्क ऑन माय कॅरेक्टर. बेसिकली वी वर शूटिंग सम सीन्स मी अँड रोहित टुगेदर, अँड आमची केमिस्ट्री त्या सीन्समध्ये खूप फ्रेंडली होती, खूप फ्रेंडली होती. अँड सडनली एक दिवशी तो शॉट लागतो, दिवसभर आम्ही शूट करतो, एक दुपार आम्ही क्रॉसली 4 वाजून गेलो आणि आम्ही तो सीन शूट करतो आणि आत्तापर्यंतचे आमचे दोन्ही कॅरेक्टरचे सीन आम्ही शूट करतो त्यात आम्ही फ्रेंडली आहोत. आणि बरोबर त्या पॉईंटसाठी रोहितच्या कॅरेक्टरचा चेंज ओव्हर, विच इज कम्प्लिटली डिफरंट. द केमिस्ट्री विच वी हॅड वॉज रिली व्हेरी डिफरंट विच वॉज रिक्वायर्ड फॉर दिस पर्टिक्युलर सीन. आणि सडनली रोहित अर्धा तास माझ्याशी बोलतच होता, आम्ही स्कूलमध्ये शूट करत होतो आणि आय वॉज ट्राईंग टू अंडरस्टँड लाईक वेअर द हेल डिड आय गो रॉंग. मी विचारत होतो की काय झालं, काय चुकलं का, म्हणजे 2-3 दिवस रिमाइंड करून नाही की नाही चुकलं, ते चुकीचं नाही येते. आणि मुलंही अशी आजूबाजूनी, रोहित आहे ना, रोहित चाललाय निघून, छोटी मुलं बघतात आणि यांच्या काहीतरी झालेलं दिसतंय स्कूलमध्ये, आणि दॅट वॉज फाईन. बट तो एकटा बसला होता दिवस आणि मग त्यांनी तो शॉट दिला अँड ही क्रिएटेड दॅट मोमेंटम इन हिज माइंड, इन हिज ॲक्शन्स, इन हिज बिहेवियर अँड इन हिज कॅरेक्टर. अँड द वे ही पोर्ट्रेड, आय गॉट टू लर्न अ लॉट ऑफ लॉट ऑफ थिंग्स फ्रॉम ह्यूम ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम. आय एम रिअली लकी टू हॅव ह्यूम ॲज माय को ॲक्टर, कारण तो फ्रेंडली पण आहे, तो टॅलेंटेड पण आहे. सो यू कॅन शेअर विथ हिम, यू कॅन लर्न फ्रॉम हिम. आणि या गोष्टी मी त्याच्याकडून शिकलो, त्या माझ्या कॅरेक्टरसाठी खूप इम्पॉर्टंट होत्या आणि मला काही दिवसांनी जाणं शूट करता करता, तर मी त्याचे काही अस्पेक्ट्स ट्राय केले माझ्या कॅरेक्टरसाठी अँड दॅट ही वर्कआउट होतं. वेन यू वर डन विथ अ मूवी, आफ्टर शूटिंग द मूवी वी हॅड अ लुक ॲट इट, वी हॅड अ लुक ॲट इट, वी वॉच द मूवी अँड दॅट्स व्हेन आय रिअलाइज दिस इज नॉट हॅपनिंग, वी हॅव टू डू समथिंग अबाउट दिस पर्टिक्युलर सिक्वेन्स अँड दिस इज नॉट happy for me. I'm not really happy with my performance at this point of time.
I'm not happy, I'm disappointed with this particular scene. And luckily, we, the team came up with the idea that we have to reshoot this. That's where we are excused, because sometimes, well, I have worked in TV serials. So, aaj shoot hai, kal shoot hai, agle saal shoot hai, 6 mahine baad bhi shoot hai. So, you can work out. Chal, aaj ka scene kharab gaya, lekin kal ka main achha karu. In a movie, you can't. Because you have a limited amount of scenes, and that's where you have to portray your talent. And when I watched myself, I was not really happy with you. Can you guys guess which was the scene which I watched and I was disappointed, and then I got an opportunity to act again in the scene because we were reshooting it. So let's see if you guys can guess it.